डांबरमध्ये पावडरची भेसळ करणाऱ्या प्लांटवर छापा, साहित्य जप्त, प्लांट सील, तहसीलदार यांची कारवाई. खामगावातील खामगाव अकोला रोडवरील एका अनधिकृत डांबर प्लांटवर आज सकाळी तहसीलदारांनी छापा मारून डांबरमध्ये मार्बल सदृश पावडरची भेसळ करताना काही जणांना रंगेहात पकडले. तहसीलदारांनी सदर प्लांटवरील सर्व साहित्य जप्त करून प्लांटला सील लावले आहे. खामगाव अकोला मार्गावरील कोलोरी शिवारामध्ये एक अनधिकृत डांबर प्लांट आहे. त्या ठिकाणी रस्ते बांधणी करता लागणारे डांबर तयार केले जात होते. तहसीलदार शीतल रसाळ यांना सदर प्लांट अनधिकृत असून तेथे डांबरचे वजन वाढवण्याकरता मार्बल सदृश पावडरची भेसळ करून डांबर बनवल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तहसीलदार रसाळ यांनी आज सकाळी ग्रामीण पोस्टेच्या पोलिसांसह त्या ठिकाणी जाऊन छापा मारला व डांबरमध्ये मार्बल सदृश पावडरची भेसळ करताना रंगेहात पकडले. सदर प्लांट बबलू पंढरीनाथ महाराज राहणार जळगाव खान्देश यांचा असून तहसीलदारांनी सदर प्लांट वरून एक बॉयलर, 5 इलेक्ट्रिक मोटर, जनरेटर, 21 डांबरचे भरलेले बॅरल, 35 रिकामे बॅरल, एक दुचाकी, एक मेटाडोर सह मार्बल सदृश पावडरचे सुमारे 110 पोते जप्त करून सदर प्लांटला सील केले आहे. यावेळी पोलिसांनी प्लांटवरील रामाप्रसाद, रमाशंकर यादव यांना ताब्यात घेतले आहे. सदर डांबर कुठे कुठे वापरण्यात आले याबाबत आणखी माहिती उघड होणार आहे. महावाईसाठी रहीम शेख, बुलढाणा. आज कोलोरी येथे विनापरवाना एक डांबर प्लांटवर आपण एक धाड टाकलेली आहे. त्यामध्ये विनापरवाना बॉयलर प्लांटमध्ये एक मार्बलची पावडर मिक्स करून एक डांबरामध्ये ॲडल्ट्रेशन करून हे विकलं जात होतं. आणि यामध्ये आपण 21 बॅरल भरलेले डांबर आणि 25 रिकामे बॅरल जप्त केलेले आहेत. आणि एक टेम्पो आणि एक टू व्हीलर यामध्ये जप्त करून जे बबलू पंढरीनाथ महाजन राहणार जळगाव खान्देश येथील हा व्यक्ती आहे. आणि जवळजवळ इथे 15 ते 20 दिवसापासून अशी खबर मिळाली होती की इथे अवैधरित्या विनापरवाना डांबर बॉयलर प्लांट चालू आहे आणि यामध्ये मार्बलची पावडर मिक्स करून हे मार्केटमध्ये विकण्यात येत आहे. त्यावर आपण आज मंडळ अधिकारी, इथले पोलीस पाटील, तलाठी व तहसीलचे ऑफिस व पोलीस यांची संयुक्त कारवाई आपण इथे केलेली आहे.